तिन्ही पक्षाचे संयुक्त शिष्टमंडळ महामहिम राज्यपाल महोदयांना जाऊन भेटलं. राज्यातली कायदा सुव्यवस्था परिस्थिती, विशेषतः जे काही गोळीबाराची प्रकरणं झालेली आहेत, जे काही खून राजकीय नेत्यांचे झालेले आहेत, जळगावची घटना असेल, यवतमाळची घटना असेल, या सगळ्या घटनेचा उल्लेख करून, विशेषतः काल पुण्यात जी घटना घडली, निखिल वागळे, असीम सरोदे आणि किशनभाई चौधरी यांनी निर्भय मनोया संघटनेची बैठक पुण्याला ठेवली होती. त्या बैठकीची पूर्वसूचना पोलिसांना देण्यात आली होती, रीतसर परवानगी मागितली होती, पोलिसांनी परवानगी दिली नाही. तासनतास परवानगी करता थांबल्यानंतर जेव्हा ही मंडळी त्या मिटिंगच्या सभास्थानाकडे निघाली, तेव्हा तिथल्या काही भाजपवाल्या गुंडांनी जाणून बुजून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला, त्यांची गाडी तोडली, काचा फोडल्या. तिथं जर तिथल्या काही कार्यकर्त्यांनी त्यांचं संरक्षण बचाव नसता केला तर निश्चितच त्यांच्यावर केलेला जीवघेणा हल्ला होता. तर त्यामुळं आज या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जे गुन्हेगारायला जे सरकारी प्रोटेक्शन मिळते, संरक्षण मिळते, आणि राजकारणाचं जे गुन्हेगारीकरण चाललेलं आहे त्याची आम्ही राज्यपाल महोदयांना माहिती दिली. आज निर्भय बनो संघटनेच्या विशेषतः निखिल वागळे असतील, विशंभर चौधरी असतील, त्यांच्या ज्या काही सभा असतील त्यांना प्रोटेक्शन दिलं पाहिजे, त्या व्यक्तिगत त्यांना प्रोटेक्शन दिलं पाहिजे. आणि काल ज्यांनी गुंडगिरी करून हल्ला केला त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी केली. पण त्याचबरोबर एक महत्त्वाची मागणी होती की महाराष्ट्राचं जे गुन्हेगारीकरण सरकारकडून होत आहे किंवा त्या गुन्हेगारीकरणाला जो राजाश्रय आज या सरकारमध्ये मिळतोय, त्यामुळं आज महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लावावी अशी शिफारस राज्यपाल महोदयांनी केंद्राला करावी अशी आम्ही मागणी राज्यपाल महोदयांनी केलेली आहे.